Hi students, today we are going to learn the remaining part of the lesson number 2.4, excuse a skit. त्यामध्ये आपण पाहिलं होतं पात्र कोण कोण आहेत ते. रितेश नावाचा एक विद्या स्टुडंट आहे आणि त्याला शिकवणाऱ्या त्याच्या क्लास टीचर मीन्स मिस्टेस श्रीमती सेन मॅडम आहेत. तर अशा प्रकारे आपण पाहिलं होतं की तो अशा प्रकार तो पळून गेला होता, तो पडलेला झोपलेला व्यक्ती आणि त्याच्यामागे दुसरा एक व्यक्ती अशा प्रकारे दुकानाजवळून ते पळून गेले. तेव्हा पेज नंबर बघा 42. आता 42 पेज नंबरवर काही वर्ड्स दिलेले आहेत. वॅनिश मीन्स म्हणजे डिसअपिअर्ड, म्हणजे काय होते, निघून जाणे, दिसेनासे होणे. डिसअपिअर दिसेनासे होणे, दिसेनासे होणे असा त्याचा अर्थ होतो. तर बघा, मिस्ट्रेस सेन मॅम सेड अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे, बघा उद्गारवाचक चिन्ह आहे, एक्सक्लामेशन मार्क आहे. अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन, म्हणजेच त्यानंतर तू त्यांना पकडलं, ते दोन पळून गेले त्यांना, आणि मग त्यांना पोलीस स्टेशनमध्ये दिलं का, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये दिलं. तेव्हा देन रितेश सेड वी कुडंट डू दॅट मॅम, दे जस्ट वॅनिश्ड अराउंड द कॉर्नर, आल दिस हॅपन सो फास्ट. अशा प्रकारे ते घडलं, म्हणजेच काय. तेव्हा रितेश काय म्हणाला, वी कुडंट डू दॅट मॅम, बाई ते मी करू शकलो नाही. कुडंट डू, मग काय, दे जस्ट वॅनिश्ड, ते दोघेही जे आहेत ते दिसेनासे झाले अराउंड द कॉर्नर, त्या कोपऱ्यामधून गायबच झाले, ते दिसेनासेच झाले. दे वॅनिश अराउंड द कॉर्नर, ऑल दिस हॅपन सो फास्ट, हे सर्व घडण्याच्या अगोदरच इतकं अचानक ते सर्व घडलं. देन मिस्टेस मॅम सेड, सेन मॅम सेड द्या सेड काय म्हणाल्या, मग देन व्हाय आर यू लेट, मग हे सर्व घडलं, मग तू का उशिरा आला. देन व्हाय आर यू लेट, तू का उशिरा आला, म्हणजे तुला का उशीर झाला. देन रितेश सेड काय, दॅट्स नॉट ऑल, आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश, सो आय रॅन बॅक टू गेट इट. तो काय म्हणतो, दॅट्स नॉट ऑल, हे एवढंच घडलं नाही, दॅट्स काय म्हणतो, दॅट्स नॉट ऑल, एवढंच नाही घडलं. तर काय मग, तर काय, आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. आता काय, तर थोडा अर्थ बघा, आय हॅड लेफ्ट, आय रिअलाइज दॅट म्हणजे माझ्या लक्षात आलं, काय आलं लक्षात, आय हॅड लेफ्ट माय बॅग, मी माझी बॅग तिथेच, दप्तर जे आहे ते दप्तर तिथेच विसरून आलेलो आहो, हे माझ्या नंतर लक्षात आलं सगळ्या गडबडीत. आता गडबडीत काय, शब्द मॅड रश, इन द मॅड रश, म्हणजे ह्या सगळ्या गडबडीमध्ये, आता लक्षात घ्या पूर्ण, ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी माझी बॅग म्हणजे दप्तर त्या दुकानातच विसरलो हे माझ्या लक्षात आलं. अँड सो आय रॅन बॅक टू गेट इट, आणि म्हणून मग मी ते घेण्यासाठी मी त्या दुकानात परत पुन्हा गेलो, असं तो मॅडमला सांगतो. अशा प्रकारची सबब तो कारण, सबब म्हणजेच कारण तो सांगतो, एक्सक्यूज सांगतो. मग
Then Mistress Man, Sandman said, and it wasn't there. It wasn't there. म्हणजे and it wasn't there. आणि ते तिथं नव्हतं. मॅम काय म्हणाले त्याला, मग ते तिथं नव्हतं. तेव्हा रितेश त्यावर रिप्लाय देतो. रितेश सेड, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हेअरी ब्राऊन डार्क सिटिंग ऑन इट. आय डिडंट नो व्हॉट टू डू. तेव्हा तो काय सांगतो रितेश, तसं नाही मॅम, नाही ते तिथंच होतं, ते तिथेच होतं, पण बर्ड देअर वॉज अ ह्यूज, पण तिथं काय होता, त्याच्यावर एक बिग म्हणजे ह्यूज म्हणजे मोठा, हेअरी म्हणजे केसाळ, आणि ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचा कुत्रा त्या दप्तरावर बसला होता. काय त्या दप्तरावर बसला होता. आता मला सांगा, कुत्रा त्या दप्तरावर बसल्यानंतर दिसलं चित्रात, पिक्चरमध्ये दिसल्यानंतर तुमची काय अवस्था होईल, तुम्ही कुत्र्याला घाबरणार नाही का? म्हणून त्याचप्रकारे रितेशसुद्धा घाबरला आणि म्हणून तो काय म्हणतो, व्हाट डिडंट नो व्हाट टू डू, आय डिडंट नो व्हाट टू डू, आत्ता मी काय करावं हे मला मात्र कळेना, असा तो म्हणाला. देन मॅम सेड, सेन मिस्ट्रेस सेन मॅम सेड, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन द बॅग इन अ शॉप. काय म्हणाल्या बघा, इंटरेस्टिंग, फारच छान, वा, दुकानात दप्तर, अ डॉग, आणि दप्तरावर कुत्रा, अ डॉग ऑन द बॅग इन अ शॉप, म्हणजे त्या दुकानातील दप्तरावर कोण होता, कुत्रा होता, असंच तुला म्हणायचं आहे असं. तेव्हा रितेश सेड, यस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज्ड. हो मॅडम, होय बाई, दुकानदारालाही त्याचं आश्चर्य वाटलं, दुकानदारालासुद्धा त्याचं आश्चर्य वाटलं. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज्ड, ही डिडंट नो व्हेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. आणि त्यालासुद्धा माहीत नव्हतं की हा कुत्रा कुठून आला, ते त्यालाही माहीत नव्हतं, तेलाही समजलं नाही की हा कुत्रा कुठून आला. हाऊ द डॉग ग्रॉल्ड, हाऊ दॅट डॉग ग्रॉल्ड, म्हणजे तो कुत्रा ग्रोल्ड म्हणजे गुरगुरणे, तो कुत्रा असा गुरगुरला, वी ट्राईड ऑल काइंड ऑफ थिंग टू मेक इट मूव. आणि गुरगुरल्यामुळे काय, आम्ही सिट्ट्या टाळ्या काय केलं, वी ट्राय टू मूव, विसलिंग, क्लॅपिंग अँड शोईंग हिम द स्टिक, बट ही वुडंट बग अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. आणि आम्ही जेव्हा तो गुरगुरला तेव्हा त्या सर्वांनी आम्ही काय केलं, त्याला सिट्ट्या वाजवल्या, टाळ्या वाजवून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला, काठी दाखवून त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, पण बट ही वुडंट बग्ड, बग्ड म्हणजे ढिम्म हलेना, म्हणजे अजिबात हलेना, अँड कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग, मला दप्तर न घेता तिथून निघता येईना, म्हणजेच मी ते दप्तर न घेतल्यामुळे मी तिथून येऊ शकत नव्हतो. देन मिस्टेस सेन मॅम सेड, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. त्यावर मॅडम काय म्हणाल्या, पण तू दप्तर जे आहे शेवटी मिळवलेलं दिसतंय तुला, म्हणजे तू जे दप्तर आहे, बट आय सी, मला वाटतं दॅट यू गॉट युअर बॅग फायनली, अंत्यता शेवटी तू ते तुझं दप्तर मिळवलं. तेव्हा रितेश काय म्हणाला, रितेश सेड, यस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. आता बघा, मग ते दप्तर कसं मिळवलं त्याची स्टोरी तो पुन्हा सांगतो. काय सांगतो, यस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. काय केलं, तर त्या दुकानदाराने मला काय दिले, बिस्किट दिले.
बिस्किट दिल्यानंतर काय झालं मग. आय ऑफर द बिस्किट टू द डॉग. आणि त्या कुत्र्याला मी काय केलं, आकर्षित करण्यासाठी कुत्र्याला ती काय दाखवली, बिस्किटं दाखवली आणि त्याला आकर्षित करून त्याला त्या दप्तरापासून दूर नेलं. फ्रॉम लर्ड हिम, लर्ड म्हणजे आकर्षित करणे, बिस्किट आपण देऊ केलं आणि डॉग लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. देन मिस्टर सेन मॅम सेड ओके सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. आता असं म्हणल्यानंतर बरं ठीक आहे, म्हणजेच या सगळ्यांमध्ये हा जो एवढी जी स्टोरी सांगत आहेत त्या सगळ्यात 15 मिनिट गेले असं आपण समजूया. ओके सो लेट्स से असं समजूया की अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. या सगळ्यांसाठी किती मिनिट झाले रे, गेले वाया गेले म्हणजे लागला, तर 15 मिनिट लागले असं मॅम समजून घेतात म्हणतात. बघा त्यानंतर पेज नंबर नेक्स्ट बघा, पेज नंबर 43. रितेश बट रितेश सेड बट देयर्स मोर मॅम. द डॉग द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. इट लुक सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तेव्हा तो काय म्हणतो मग, आता आणखी काय म्हणतो, 15 मिनटं झाली मग गेल्यानंतर मग काय, तर बट रितेश सेड पण अजून बाकी, बट देअर्स मोर अजून बाकी आहे. आणखी म्हणजे तो म्हणाला आहे की आणखी बाकी आहे सांगायचं. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. तो बिचारा कुत्रा जो आहे, आता बिचारा म्हणजे गरीब नाही म्हणू आपण, तर तो बिचारा कुत्रा जो आहे बिचार या अर्थाने कुत्रा, तो शाळेपर्यंत काय झाला, माझ्या मागे मागे आला, येऊ लागला तो. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी पाठला करणे, टू मी टू स्कूल. इट लुक सो पुअर. आणि तो कसा दिसत होता, तो इतका छोटासा लोनली पुअर बिचारा. इट लुक सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. अगदी छोटासा लहानसा दिवाना आणि दिनवाना म्हणजे आणि एकटा असा तो वाटत होता. देन मिस्ट्रेस सेन मॅम सेड स्मॉल. डीड यू से स्मॉल, लहान म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, लहान म्हणायचं आहे असं मॅम त्याला म्हणतात. देन रितेश रिप्लाईड, रितेश सेड आय मीन यंग मॅम. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी रिअली अँड इट लुक लास्ट. इट वॉज मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर आर ओनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. तर बघा मग काय म्हणतो, आय मीन यंग म्हणजे मला हे म्हणायचं आहे की बाई तो वयाने लहान, यंग म्हणजे तो आकाराने कसा आहे, मोठा असला तरी. इट वॉज बिग इन साईज आकाराने, बट आकाराने जरी तो मोठा असला तरी पण, बट इट वॉज ओनली अ पपी, परंतु तो कसा होता, एक कुत्र्याचं लहानसं पिल्लूच ते होतं. अँड इट लु हां मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर असं मला वाटतं. काय मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर आर ओनर. मला वाटतं बहुतेक तो त्याच्या आईला किंवा त्याच्या मालकाला शोधत असावं असं मला वाटते. आणि म्हणून आय बिगॅन टू एन्क्वायर. एन्क्वायर म्हणजे तपास, चौकशी करणे, विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर बाय. आणि म्हणून काय केलं, मी माझी मदत मागत असावे
असं मला वाटतं आणि म्हणून मी काय करतो, मी दुसरीकडे दुसऱ्या दुकानदाराला किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांना पासरबाय येणाऱ्या जाणारे रस्त्याने त्यांना चौकशी करायला सुरुवात केली की तुम्हाला हा कुत्रा कोणाचा आहे, तुमचा आहे का, कोणाचा आहे, असं विचारपूस करायला सुरुवात केली. आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प, सो आय बिकेम टू इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर अँड पासर बाय, बट नो बडी कूड टेल अँड कुडंट लिव इट बिहाइंड. परंतु काय, परंतु त्याचा काही अर्थ झाला नाही. मग काय झालं, तर तो कुणाचाच कोणीच काय सांगत नव्हते आणि त्याला एकटं सोडता येणार. लिव बी इट बिहाइंड. देन मिस्टर सेंट्स सेड अँड देन यू फाउंड द ओनर. क्वेश्चन आहे, मग तू काय केलं, त्याला शोधलं, त्याच्या मालकाला शोधलं. हु वॉज इट, कोण होता त्याचा मालक, कोण होता, कोण होता तो सांग बरं. तेव्हा रितेश सेड दॅट्स द फनी पार्ट मॅम, ही तर फार मोठी गंमतच आहे बाई. कोण आहे मालक त्याचे सांगतो आहे, दॅट्स द फनी पार्ट, हा एक गमतीचाच भाग आहे मॅम. द पपी इट सेल फाउंड द ओनर, द पपी इट सेल फाउंड द ओनर, म्हणजेच त्या पिल्लाने स्वतःच त्या मालकाला शोधून काढलं, त्याने शोधून काढलं. इट सॉ समवन क्रॉस अक्रॉस, इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड द पर्सन. त्याने काय केलं, तर त्याने त्या रस्त्याच्या पलीकडे कुणाला तरी पाहिलं आणि ते त्या माणसाकडे झेपावले. रस्त्याने कुठेतरी माणूस जात होता, त्या माणसाला पाहिलं आणि त्या माणसाकडे जाऊन त्याला झेपावलं. झेपावलं म्हणजे काय, तर पंजा त्या दाखवणे वगैरे, त्या माणसाला चिपकणे. कुत्रे जर अस आपला मालक जर असेल, तर तुम्हाला जर तुमच्याकडे कुत्रं जर असेल पाडलेलं, तर तुम्हाला समजून येईल याचा अर्थ झपाट अशा प्रकारे. आय वॉज सो रिलीव्ड, आणि म्हणून मला हायसं वाटलं, मला खूप बरं वाटलं. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल, आणि मग ज्याचा त्याला कुत्रा मिळाला, त्या कुत्र्याने त्याचा मालक मिळवला म्हणून मला बरं वाटलं. आणि मग मी मात्र त्या शाळेकडे परत यायला सरळ निघालो. देन मिस्टेस मॅम सेड गुड बाय, गुड बॉय. काय म्हणाला, गुड बाय, छान आहे मुलगा, वा. नाव दॅट आर युअर गुड डीड्स आर डन, म्हणजे तुझं सत्कार्य करून झालं आहे, म्हणजे चांगलं काम करून झालं आहे. देअर्स समथिंग एल्स यू कॅन डू, आणि म्हणून तेव्हा तू आणखी एक गोष्ट करू शकतोस. काय, देअर अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. आता मॅडमला काय वाटलं की हा संपूर्ण रितेश जो आहे, रितेश संपूर्ण स्टोरी रंगवत आहे, आणि म्हणून हे सत्कार्य करून झालं. आता एक कार्य मात्र तुझ्याकडून राहिलं आहे, आणि ते म्हणजेच काय, आता आपल्याकडे कॉम्पिटिशन होणार आहे स्टोरी रायटिंगची, आणि त्या स्टोरी रायटिंगच्या स्पर्धेमध्ये तू भाग घे. देअर अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप, म्हणजेच कथालेखन स्पर्धा आहे, आणि त्या कथालेखन स्पर्धेमध्ये वूड यू लाईक टू सेंड अँड एंट्री, आणि म्हणून तू त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आवडेल का, तुला भाग घ्यायला आवडेल का. देन रितेश सेड हू मॅम, हू मॅम, कोण कोण बाई, बाई कोण, मॅम मी, नाऊ आय वुडंट नो व्हॉट टू राईट, मला काहीच माहीत नाही काय लिहायचं ते, मला नाही ठाऊक, मला नाही माहीत काय लिहायचं ते. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज, मी स्टोरीज बनवण्यामध्ये रचण्यामध्ये मला मी एक्सपर्ट नाही किंवा मला जमत नाही. अशा प्रकारे तो मॅडमला अशा प्रकारे सबबी सांगण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सबबी सांगता, आणि या सबबी सांगणे वाईट आहे, चांगलं नाही, परंतु गोष्ट रंगवणे, गोष्ट बनवणे हे मात्र चांगलं आहे. स्टोरी सांगत चला अशा प्रकारे. इथे हे एस्क्यूज मी स्किट हे लेसन संपलेलं आहे. नंतर यावरचे प्रश्न पाहू.